गव्हर्नमेंट सध्या तुम्हाला 25 जांभळे झाला. लईच फरक आहे सर त्याला मला. तुमचं तर काही जास्त नाही. नाही म्हणून तो रे राजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे 7000 रुपयात एका एकराचे आयसाय ठिबक सिंचन 23-7 वर्षाच्या गॅरंटीसह ड्रीप इरिगेशन. आयसाय व नॉन आयसायसाठी प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी ते ग्राहक केंद्र. शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र. कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग. तर बघा शेतकरी मित्रांना, पाठीमागं आपण वांग्याचा प्लॉट जो बघितला त्याची सगळी माहिती घेतली आपण. आता आपण यांचं जे इंडस 11 शिमला मिरची आहे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. ओळख सांगा सर्वप्रथम. तौसिफ शमाल पटेल, हिरेकोडी. हिरेकोडी. सांगा, ह्याच्यामध्ये जो आता आपण प्लॉटमध्ये ज्या उभा आहे त्याच्यात तुम्हाला किती उत्पन्न निघालंय आणि रोपांची संख्या किती? हे बघा, 10000 रुपये हे एक पट्टी ते एक पट्टी. बर. हे रूप काय भजबळकर साहेबांचं आहे. बर. इकडं तिकडं आणि ते पट्टीचं वेगळं आहे. बर. ते मारखाला दुसऱ्याच रूप. दुसरे भजबळकर सरांचं रूप काय आहे हे चांगलं आहे. म्हणजे हे रोप चांगले. ओके. तर ह्याच्यामध्ये बघू शकताय शेतकरी मित्रांनो, हो का, जे चांगली क्वालिटी त्यांनी जी सांगितली ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी कळूनच येईल. तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत किती उत्पन्न निघले? हे पण 16-17 टन वर निघले. वर निघले. साधारण अवरेज रेट काय सापडले? अवरेज 50 रुपये. अवरेज 50 रुपये सापडले. चांगला रेट सापडलाय. आणि अजून किती टिगल म्हणले साहेब? हे काय अजून जात आहे म्हणते, अजून 10 टन माल निघते म्हणते साहेब. 10 टन. आतापर्यंत किती निघलाय? 16 टन वर निघलाय. 16 टन च्या म्हणजे 26 टन माल. किती क्षेत्र आहे हे? 20 गुंठे आहे. ते खराब झालेला 10 गुंठे आहे. ह्याच्यातच अजून 10 टन निघते म्हणतात. म्हणजे 20 गुंठ्यातच 30 टन माल होतो टोटल. 16-26 टन थोडक्यात. 26 टन. आणि ह्याच्यात तुम्हाला पैसे सुद्धा भरपूर झाले. तर आता एकंदरीत आपण ज्या पाठीमागे व्हिडिओ बघितले, व्हिडिओ बनवले, शेतकऱ्यांची माहिती घेतली, तर तुमच्यापासून हा जो प्रचार झाला या तुमच्या एरियात, हिरेकोडे या एरियात, आणि एवढे सगळे शेतकरी कनेक्ट झालेत, तर टेम्परेचरमुळं या एरियात काय तुम्हाला त्रास झाला का या प्लॉटला? 40 टेम्परेचर होतं. बर. 40 सेटिंग धरायला आम्हाला तर काही कळतच नाही. साहेब काय सांगतात तेच करतो. ते सगळे कम्प्लीट करायवर इथं पुढंच आहे सगळं. काय काय खोटं नाही, काय नाही, काय इथं आहे सगळं सेटिंगच आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आणि व्हिडिओ जर तुम्ही प्रत्येक बघतायच आणि नॉलेज तर घेतायच, याच्यामध्ये तुम्ही शेणखत वगैरे किती घातलं होतं? शेणखत ह्याला 7 डबे. 7 डंपिंग, 4 चाकी 2 चाकी. 7 डंपिंग शेणखत घातले 20 गुंठ्याला. आणि वरखत किती घातले? भेसळ डोस 10000 घातलंय. आतापर्यंत ह्याच्यात तुमचा खर्च किती झालाय? ह्याला खर्च कमसे कम सगळं सॅटेलाइट गिरणे सगळं करून 4 लाख रुपये. 4 लाख रुपये खर्च आलाय. आणि आतापर्यंत उत्पन्न किती निघलंय? उत्पन्न 1-6 लाख रुपये पर्यंत. 6 लाख रुपये प्लस मध्ये. किती दिवसात?
नोव्हेंबरचा आहे. हा नोव्हेंबरचा प्लॉट आहे. बरं, गेल्या वर्षी ह्याच्या अगोदर तुमचा मिरचीतला अनुभव किती वर्षाचा आहे? मिरचीचा अनुभव एक 8-10 वर्षाचा आहे. 8-10 वर्ष. त्याच्यातली ही 2 वर्ष तुमची कशी गेली? नाही, साहेबचं नादच करायचं. आमचं ते पहिल्याचं ट्रीटमेंट आणि हे ट्रीटमेंट लई फरक आहे. लय फरक आहे. आणि तुमचा मर रोग आहे तो पूर्ण कंट्रोल झालाय तुम्हाला? हा, मर रोग कंट्रोल झालाय. मर रोग कंट्रोल झाल्यानंतरच आम्ही साहेबांच्याकडे गेलो. म्हणजे फर्स्ट आम्ही गेलो होतो अमित बाळिके आणि मी विटाला मर रोग साठीच गेलो होतो. ते बघितल्यानंतर डायरेक्ट सांगितलं की निमॅटोड झालाय, नाहीतर आमच्या वळण निमॅटोड कडे नव्हतंच. तेव्हा साहेबांनं सांगितलं तेव्हाच निमॅटोड कडे आम्ही ध्यान. तुमच्या लक्षातच नव्हतं निमॅटोड? नाही, निमॅटोड कडे आमचं ध्यानच नाही. निमॅटोड झाड जाते म्हणून आम्हाला माहितीच नव्हतं. बरं, आता कव्हर झालं. कव्हर झालं. सगळे शेतकरी समाधानी आहेत? आम्ही काय साहेबांकडे आहे आम्ही समाधान आहे. ओके. बघा शेतकरी मित्रांनो, येथील शेतकरी संपूर्ण समाधानी आहेत आणि तुम्ही मिरची पिकवताय, तुम्ही समाधानी आहात का कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला एवढं प्रॉफिट एवढ्या कमी दिवसात मिळालंय का सगळ्या डिटेल्स? आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.